या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सुशील कुमार शिंदेंच्या मोबाईल चोरी प्रकरणातील संशयित आरोपी मंदार गुरव यांचा खुलासा। काय म्हणाला मंदार पहा। मी शिंदे साहेबांनी भेटायला बोलावल्याने मी त्यांच्या बोगीत गेलो होतो। मी मोबाईल चोरला नसून सर्व प्रकारे गैरसमजुतीतून झाला आहे। मला न्याय द्या। माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा मोबाईल चोरी प्रकरणात मंदार गुरव यांनी खुलासा केलाय। याबाबत दादर पोलीस ठाणे येथे याची नोंद घेतली आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मोबाईल चोरीमुळे एकच खळबळ उडाली होती। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मोबाईल चोरी प्रकरणात माढा तालुक्यातील घटने गावच्या मंदार गुरव याला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली होती। गुरुवारी माढा तालुक्यातील मंदार गुरव याने समोर येत साहेबांना भेटायला गेल्यावर हा सर्व प्रकार गैरसमजातून झाला आहे। मी चोर नाहीये, मला न्याय मिळावा अशी विनंती गुरव यांनी केली आहे। विनाकारण माझे कुटुंबीय तणावात आहेत, त्यांना फार त्रास झालाय। मुंबई लोहमार्ग पोलिसांना मंदारने जबाब देताना आपण मोबाईल चोरत नव्हतो तर फक्त सीटवरून बाजूला ठेवण्यासाठी उचलला असल्याचे मंदार गुरव यांनी सांगितले। आता पोलीस तपासात सर्व प्रकार समोर येणार असला तरी सुशील कुमार शिंदे यांनी त्याला बोलावल्याने मान्य केल्यास मंदार यास दिलासा मिळेल। मंदार, नेमका हा प्रकार काय होता, नेमकी काय घटना? हा घटना हा मी सध्या अलिबागला कामानिमित्त जात होतो, त्यावेळेस योगायोगाने माझी शिंदे साहेबांबरोबर ट्रेनमध्ये पहाटे 5 ते 5:30 दरम्यान भेट झाली। त्यावेळेस साहेबांना मी बोललो की साहेब मला तुम्हाला भेटायचंय। साहेब म्हणले 2 मिनिटं थांब, मी बाथरूमवरून आलो। त्यावेळेस मी तिथे बाजूच्या असल्या सीटवर बसलो होतो, तिथे मला मोबाईल होता, तो मोबाईल मी उचलून त्यांचे पुढच्या असलेल्या टेबलवर ठेवला आणि त्यातून तिथे असलेल्या ताई उठल्या, त्यांनी भरपूर म्हणजे चोर चोर म्हणून कालवा केला। मग त्यावेळेस पुन्हा चोर चोर म्हणून कालवा केला आणि त्यांनी मला दादर पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केलं। मी साहेबांची वेळ मागितलेली असताना मी त्यांना बोललो होतो की बाबा साहेब बोललेत मी थांब, साहेब आता मध्ये गेलेत, मी याबद्दल चुकीची माहिती त्यांच्या गैरसमज झालेला आहे आणि यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। नेमकं काय म्हणजे तुला इतकं थांबायला देखील सांगितलं होतं, मात्र तरी देखील तिथं थांबून देखील गुन्हा तुझ्यावर असा दाखल झाला, काय नेमकं काय वाटतं या प्रकारे? नाही, याबद्दल मला मी पूर्ण डिस्टर्ब झालेलो आहे, माझं पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झालेली आहे आणि माझ्यावर याआधी कुठलाही गुन्हा दाखल नाही किंवा माझ्या रेकॉर्डमध्ये मी पूर्ण म्हणजे माझ्या उद्योगातला माणूस आहे, मग आजपर्यंत माझ्यावर कुठल्या रेकॉर्डवर केस नाही किंवा काय नाही। हा चुकून गैरसमजुतीने झालेला प्रकार आहे, याबद्दल साहेबांनी लक्ष देऊन मला न्याय द्यावी माझी विनंती। मुंबई लोहमार्ग पोलिसांना देखील तू जबाब दिला? हा, मुंबई लोहमार्ग पोलिसांना हा जबाब दिलेला आहे की बाबा साईडला असलेल्या सीटवरून मोबाईल उचलून मी टेबलवर ठेवलेला आहे, म्हणून माझा चोरी करण्याचा काही उद्देश नव्हता। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडे मियां, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्थ आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पता हॉटेल बडे मियां, विजापूर बेस, सोलापूर।